रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. बारामती अॅग्रोच्या कन्नड इथल्या कारखान्यावर ईडीच्या कारवाईनंतर आज रोहित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1:30 नांदेड विमानतळावर उतरून तिथून हेलिकॉप्टरने ते हिंगोलीला जाणार आहेत. दुपारी 2:30 हिंगोलीतला शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. रयत क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संघटनेच्या कार्याची भविष्यातील दिशा बैठकीत ठरवली जाणार आहे. आजच्या बैठकीत महत्वाचे निर्णय आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं आज उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार प्रत्यक्ष हजर. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. उद्घाटनानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नवीन टर्मिनल वरून विमान उड्डाण सुरू होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 57वा दिवस आहे. गुजरातच्या सूरतमधून या यात्रेला सुरुवात होईल. राहुल गांधी यांची यात्रा 12 मार्चला राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. पॅरोलवर जेलबाहेर असलेल्या राम रहीम याची आज पुन्हा जेलमध्ये रवानगी होणार आहे. तो 50 दिवसांसाठी पॅरोलवर जेलबाहेर होता. उत्तर प्रदेशातील बागपत इथल्या आश्रमात त्यांनी वेळ घालवलेला आहे. त्याला 6व्यांदा पॅरोल मिळाला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार भास्कर जाधव आज गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. चिपळूणमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भास्कर जाधव आपली भूमिका मांडणार आहेत. आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय असं भावनिक पत्र कार्यकर्त्यांना लिहून मनात काही खंत आहे त्या उघड करायच्या आहेत असं म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या भास्कर जाधव यांना एकनाथ शिंदे गटानं खुली ऑफर दिली आहे. भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घुसमट होत असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं, एकनाथ शिंदे त्यांना न्याय देतील असं आवाहन आमदार भरत तर शिंदे साहेब त्याला न्याय देऊ शकतात. शिवसेना नेते योगेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव बॅग भरून तयार होते असा खळबळजनक दावा योगेश कदम यांनी केलाय. मात्र आमच्या विरोधामुळे त्यांना सोबत घेतलं नाही असं कदम म्हणाले.